माझे आजोबा साहेबांचे वडील कैलासवासी भीमरावदादा माडिक यांनी ह्या संस्थेची स्थापना केलेली आहे, म्हणून ही आमच्यासाठी एक पवित्र भूमी आहे। सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रंगत वाढली असून संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक गटाचे गावभेट दौरे सुरू झाले असून याला शेतकरी सभासदांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय। खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक हे सध्या शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेत असून आतापर्यंत त्यांनी जवळपास 25 ते 30 गावांचे दौरे केले असून शेतकरी सभासदांच्या अडचणी जाणून घेत आहेत आणि त्याला सभासदांचा चांगला प्रतिसादही मिळतोय। ही निवडणूक होणार का बिनविरोध होणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। या निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार राजन पाटील यांनी स्वतः आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही, त्यामुळे भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची वाटचाल ही बिनविरोधकड होते का अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे। कारखान्याचं पुढचं विजन काय असणार याबाबत विश्वराज महाडिक काय म्हणाले ते पाहूयाच आहे आणि प्रोग्राम जाहीर झालेला आहे आणि त्या संदर्भात आम्ही सर्व सभासदांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर कारखाना आपला अतिशय जोमानं ह्यावर्षी आपण चालू केलेला आहे, क्रशिंग मोठ्या प्रमाणात करायचं, तर हा एक ऊस परिसंवाद दौरा असा आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून लोकांमध्ये काही कारखान्याबाबतीत जे गैरसमज आहेत, काही कारखान्याचे विषय आहेत, ते त्यांच्यापण त्यांना समजून देण्याचे आणि त्यांच्यामध्ये जागरूकता वाढायला पाहिजे की हे काही काट्याचे विषय असतील किंवा जे दराचे विषय असतील हे ह्याच्याबद्दल थोडी जागरूकता वाढली पाहिजे, कारण आमच्यापर्यंत भरपूर तक्रारी येत होत्या की भीमा सहकारी साखर कारखान्याने दर जाहीर केलेला नव्हता, तर शेवटच्या क्षणीपर्यंत आपण थांबलो होतो। आपण कारखाना चालू केल्यानंतर अगदी 3 दिवसात आपण दर जाहीर केलेला आहे आणि तुम्ही जर आता पाहिला तर कारखान्याच्या म्हणजे यार्डमध्ये सुद्धा आता फुल झालेला आहे आपलं यार्ड, अशा काही परिस्थिती आहेत। आणि त्याचबरोबर साखर पोचली का नाही सर्व सभासदांना दिवाळीची ते सुद्धा, तर साखरेबद्दल सुद्धा सर्व सभासद खुश आहेत, सर्व शेतकरी खुश आहेत, मोठ्या प्रमाणात त्यांना ऊस कारखान्याला घालायचा आहे, काट्यावर त्यांचा विश्वास आहे, ते स्वतःहून काट्याला तुम्ही 1 लाख रुपयाचं बक्षीस तुम्ही जाहीर केलं ज्या पद्धतीने म्हणजे कोल्हापूरला होतंच तसंच आता केलं, काय ह्याच्या पाठीमागचं गणित आहे एवढं ठामपणे कसं काय? माझे आजोबा साहेबांचे वडील कैलासवासी भीमरावदादा माडिक यांनी ह्या संस्थेची स्थापना केलेली आहे, म्हणून ही आमच्यासाठी एक पवित्र भूमी आहे। आणि साहेबांचं आधीपासून हेच म्हणणं आहे की त्या कारखान्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा गैरव्यवहार आपण करणार नाही आहे, भविष्यातसुद्धा करणार नाही आणि इथून ह्याच्या आधी झालेलंच नाही आहे। आणि त्याचप्रमाणे आपण कधीही काटामारी हा प्रकार भीमा कारखान्यामध्ये करत नाही आणि हे जग जाहीर आहे, आपला कारखाना त्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हा एक महत्त्वाचा विशेष मुद्दा या निवडणुकीमध्ये ठरणार आहे, कारण शेतकरी स्वतःच म्हणतात आपला दर तर जिल्ह्यामध्ये सर्वात उच्चांकी आहेच पण काट्यामुळे सुद्धा 300-400 रुपये चढ असं शेतकऱ्यांकडनं प्रतिक्रिया आम्हाला मिळते, तर हे ऐकून फार आनंद होतोय आणि सभासदही सगळे खुश आहेत याबाबतीत। उपपदार्थाचं पण जे काही प्रकल्प आहेत इतके दिवस नव्हते ते आता आपण करताय, म्हणजे भविष्यात अजून कारखान्याचा दर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने मिळेल काय सांगाल याबाबत? नाही, नक्कीच आपण दराबाबतीत जर कुठं मागे राहिलो असेल काही काळापूर्वी तर ते नक्कीच हे आहे की आपल्या इथे डिस्लरी हा प्रकल्प अजून उभा झालेला नाही म्हणजे ते जे आपण एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच्या प्रोसेसमध्ये होतो त्यामुळं आपण त्याला बांधणीला सुरुवात करू शकलेलो नाही आहे आणि ह्या टाईमला पुढच्या वर्षी आपण तो उभा करून चालूसुद्धा करणार आहे, हे साहेबांनी वारंवार त्या ठिकाणी त्यांच्या सभेमध्ये भाषणामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। मी स्वतः लक्ष देऊन त्याचं आता DPR वगैरे सगळं तयार आहे, त्याचं फायनान्सिंग कसं होणार आहे ते सुद्धा आपली स्ट्रॅटर्जी सगळी तयार आहे आणि मला खरं तर ह्या जिल्ह्याच्या सर्व कारखान्यांना आव्हान करायचं की आपण भीमा सहकारी साखर कारखाना जेव्हा उपपदार्थाची निर्मिती करायला चालू करणार तेव्हा दराच्या बाबतीत बिनकाटा मारता कोण सर्वात जास्त दर देते हे मला सर्व कारखानदारांना आव्हान करायचं।